एस पी ग्रीनगार्डमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर नवीन उद्योग चालू करायचा असेल, नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, किंवा जो आपला जुना व्यवसाय असेल त्यात जर काही तुम्हाला वाढ करायची असेल, तर आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. कारण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ज्याला आपण PMFME योजना असं सुद्धा बोलतो, या योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन उद्योगासाठी तसेच कार्यरत असलेल्या उद्योगासाठी, म्हणजेच की तुमच्या जुन्या उद्योगासाठी, तर 10 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे. तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये नवीन व कार्यरत असलेल्या पात्र वैयक्तिक व गट लाभार्थ्यांना, म्हणजेच की तुम्ही वैयक्तिक किंवा बचत गट सारखे ग्रुप असत असे बचत गट सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. चालू वर्षामध्ये म्हणजेच 2021-22 तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर तसेच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता, फॉर्म भरू शकता. मित्रांनो, ॲज पॉसिबल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा प्रयत्न करावा, कारण ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज लवकरात लवकर शॉर्ट आउट होतात, लवकरात लवकर त्याची प्रोसेस होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईटचे लिंक दिलेले. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी प्रकार किंवा लाभार्थी व्यवसाय सहभाग घेऊ शकतात ते आपण बघूयात. मित्रांनो, फळे असतील, भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, कडधान्य असतील, तेलबिया असतील, मसाला पिके असतील, दुग्ध व किरकोळ वन उत्पादनांवर आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असेल. त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभार्थी बघूयात कोण कोण असेल, तर युवक असेल, शेतकरी असेल, महिला उद्योजक असेल, कारागीर असेल, बेरोजगार असेल, भागीदार व मर्यादित दायित्व असलेले भागीदार असतील, या सर्वांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे गट लाभार्थी पाहिलं तर सेल्फ म्हणजेच स्वयंसहाय्यक गट असतील, शेतकरी उत्पादक गट असेल, शेतकरी उत्पादक संस्था असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा उत्पादक सहकारी संस्था असेल, इत्यादी प्रकारचे गट लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे काय काय लागू शकतात ते आपण बघूयात. तर मित्रांनो, वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी काय काय कागदपत्र लागू शकतात ते बघूयात. पहिलं म्हणजे आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, पासपोर्ट साईज फोटो लागेल, त्याचबरोबर बँक पासबुक लागेल, सोबत मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट लागेल. मित्रांनो, जर आधीपासून तुमचा व्यवसाय असेल तर आपल्या व्यवसायाचे कागदपत्र लागेल, तसेच त्या व्यवसायाचे चालू महिन्याचे वीज बिल लागेल. त्याचबरोबर जुन्या व्यवसायात तुम्ही काय काय मशिनरी यूज करता त्याचे कोटेशन किंवा त्याची यादी लागेल. त्यासोबतच जर तुम्ही व्यवसाय भाड्याच्या जागेमध्ये जर करत असाल तर त्या भाड्याच्या जागेचे ॲग्रीमेंट लेटर लागेल. तर मित्रांनो, बचत गट असतील, संस्था असेल किंवा काही कंपनी असतील, अन्य काही ग्रुप असतील, त्यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागू शकतात ते आपण बघूयात. तर मित्रांनो, सगळ्या सदस्यांचे तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या बचत गटामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो लागतील, ज्या नावाने तुमचा व्यवसाय आहे त्या नावाचे बँक पासबुक लागेल, त्याचबरोबर आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, तुमची जागा जर भाड्याने घेतलेली असेल तर त्या भाड्याचे ॲग्रीमेंट लेटर लागेल, त्याचप्रमाणे वीज बिल लागेल, त्याचप्रमाणे शिफारसपत्र लागेल. अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागू शकतात. त्याचप्रमाणे या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आणि ऑफिशियल वेबसाईटचे एक लिंक दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आणि वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, नवीन व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुमचा जुना व्यवसाय वाढवायचा असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा. माहिती जर आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो शेअर करून व्हिडिओला लाईक करा. अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.